राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक श्री गोसावी सर यांनी दिनांक 24 एप्रिलला एक परिपत्रक काढून त्या परिपत्रकानुसार 15 मेपर्यंत आधार व्हॅलिडेशनचं काम पूर्ण करणे व त्यानंतर संचमान्यता फायनलाइज करून अतिरिक्त जागांची आढावा घेऊन जवळपास ऑगस्ट 2023 पासून शिक्षक भरती सुरू करण्यात येईल असे संकेत त्या ठिकाणी दिलेले आहेत। या पत्रानुसार 15 मे 2023 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल प्रणालीमध्ये नोंदून घेण्याचे व आधार संलग्नित विद्यार्थी संख्यात गृहीत धरून संचमान्यता करण्याचे निर्देश दिलेले आहेत। थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडेट झालेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना गृहीत धरण्यात येणार आहे आणि इतरांना गृहीत धरण्यात येणार नाही। समजा तुमच्या शाळेमध्ये 500 विद्यार्थी आहेत, 500 पैकी 150 जणांचे जर आधार कार्ड इनव्हॅलिड ठरले किंवा व्हॅलिडेट झाले नाही तर ते 150 विद्यार्थी हे शाळाबाह्य ठरवण्याचा आजोबस निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे। आपण सर्व याचा प्रात्यक्षिक अनुभव आपण घेत आहोत। प्रत्येकजण आधार कार्ड जे आहेत ते पोर्टलवरती नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र काही ना काही त्रुटींमुळे ते आधार कार्ड काही व्हॅलिडेशन होत नाही आहे। सुधारित आधार कार्ड अपडेट करून घेण्यासाठी किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो। त्यातल्या त्यात मे महिन्याचा कालावधी सुट्टीचा कालावधी असल्यामुळे पालक हाताशी नसल्यामुळे कुठेतरी एक मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे ॲक्च्युअल विद्यार्थी संख्या शाळेमध्ये असूनही ती विद्यार्थी संख्या मात्र पोर्टलवरती आता अपलोड करताना अडचणी निर्माण होत आहेत, कारण आधार कार्ड व्हॅलिडेशनशिवाय ती विद्यार्थी त्या ठिकाणी अप्रूव्ह केले जात नाही आहेत। त्यामुळे साहजिकच जे विद्यार्थी त्या ठिकाणी व्हॅलिड होणार नाही आहेत ते विद्यार्थी शाळाबाह्य म्हणून दाखवण्याचा अजब निर्णय या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे। आपण आढावा घेऊया। आत्तापर्यंत म्हणजे 8 मे 2023 पर्यंत एकूण 2,09,96,629 विद्यार्थ्यांपैकी फक्त 1,59,55,686 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध ठरवण्यात आलेले आहेत। थोडक्यात 34,60,473 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे अवैध आहे। मग या एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्येला तर शाळाबाहेर ठरवायचे का? हा प्रश्न सर्व शिक्षकांसमोर शाळांसमोर उपस्थित झालेला आहे। 15 मे रोजी हे विद्यार्थी संचमान्यतेतून वगळल्यामुळे साहजिकच 34 लाख विद्यार्थी जेव्हा संचमान्यतेतून वगळले जातील तेव्हा जे विद्यार्थी आहेत ते शाळाबाह्य होतील आणि परिणामी साधारणतः राज्यभरामध्ये 60,000 शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। त्यामुळे